दरम्यान नवी मुंबईतल्या नेरुळमधून चार जणांना एनआयएनं ताब्यात घेतलेलं आहे. तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. देशविघातक कार्य करणाऱ्या संस्थावरती कार्यालयावरती एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस कडून छापेमारी सुरू आहे. नेरुळमधील कार्यालय आहे, तुम्ही पाहता की याच कार्यालयावरती रात्री 3 वाजता आहे तो छापा टाकण्यात आलेला आहे आणि रात्री 3 वाजल्यापासून आहे ते चौकशी चालू आहे. या ठिकाणी आपण पाहतो की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाचं हे ऑफिस आणि याच ठिकाणी एनआयए महाराष्ट्र एटीएस आणि नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून छापेमारी करण्यात आलेली आहे. अनेक डॉक्युमेंट आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहे. अद्यापही या ठिकाणी चौकशी सुरू आहे. तुम्ही पाहता की कार्यालयाच्या समोर आहे ते बंदोबस्त आहे, तर नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त आहे, पोलीस कर्मचारी उभे आहेत आणि देशविघातक जे कार्य करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असेल या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 ठिकाणी आहे ती छापेमारी करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये अनेक लोकांना आहे ते ताब्यात घेण्यात आलेले आहे. सध्या आपण पाहतो की कशा पद्धतीने नेरुळ या ठिकाणी हे जे कार्यालय आहे या कार्यालयावरती छापेमारी करण्यात आली असून रात्री 3 वाजल्यापासून आहे ते ही छापेमारी सुरू आहे. अनेक डॉक्युमेंट्स आहेत, लॅपटॉप असतील, प्रिंटर असतील, ज्या अनेक काही गोष्टी असतील त्या सुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि अद्यापही या ठिकाणी महाराष्ट्र एटीएस असेल आणि एनआयए असेल त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. कॅमेरामन अजित जाधव सह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.